मित्रांनो, माणसांच्या राशींचा अभ्यास करणारं ज्योतिषशास्त्र आणि याच ज्योतिषशास्त्राच्या आणखीही काही शाखा आहेत, जसं की हस्तरेषांचा अभ्यास करणारं शास्त्र, अंकशास्त्र, सामुद्रिक शास्त्र, तसं अन्न ज्योतिषशास्त्र ही एक शाखा. थोडक्यात, एखाद्याच्या खाण्याच्या सवयीवरून, आवडीनिवडीवरून त्याच्या स्वभावाचा अंदाज वर्तवला जाणं. आज आपण व्यक्तीच्या खाण्याच्या सवयीवरून त्याच्या भविष्याबद्दल कसं जाणून घेऊ शकतो याविषयी बोलणार आहोत. पण त्याआधी आपल्या लोकपत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया खाण्याच्या सवयीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य कसं ओळखायचं ते. खाण्यासाठी जन्म आमचा या तत्वाच्या काही व्यक्ती असतात. त्यांचा फक्त खाणं हा एकमेव छंद असू शकतो. अशा लोकांना नवनवीन खाद्यपदार्थांची चव घ्यायला आवडते. डाएट किंवा खाण्याचं बंधन यांच्याशी त्यांचा तसा लांबलांबपर्यंत संबंध नसतो. त्यांच्यासाठी अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. मात्र आनंदाच्या भरात भरभर खाण्याची सवय त्यांच्या पोटाच्या विकारांसाठी कारणीभूत ठरू शकते. तसंच सावकाश खाणारे लोक थोडे अंतर्मुख असतात. खाण्याच्या बाबतीत ते निवडक गोष्टींचा आस्वाद घेतात. तेही चार चौघात नाही तर स्वतंत्रपणे. त्यांना मित्र तसे कमी असतात. कोणाबरोबर पार्टी करत खाण्याची चंग त्यांना रुचत नाही. असे लोक थोडे आतल्या गाठीचे सुद्धा असतात. ते स्वतःचा टिफिन सुद्धा कोणाशी शेअर करत नाही. मग सिक्रेट्स तर दूरचीच गोष्ट आहे. असे लोक विचारपूर्वक कामं करतात, त्यामुळे त्यांच्या चुकाही कमी होतात. त्यांचा संयमी बाणा त्यांना सुदृढ आरोग्य देतो. मित्रांनो, यानंतर खाईन तर तुपाशी ही म्हण काही मंडळींना तंतोतंत लागू होत असते. असे लोक खाण्याच्या बाबतीत जराही तडजोड करत नाही. त्यांना पदार्थांची चवही जिथल्या तिथे लागते. ते एक वेळ उपाशी राहतील, पण मनपसंत जेवण मिळेपर्यंत काही बाई खाऊन भूक भागवणार नाही. हाच स्वभाव त्यांना करिअरच्या बाबतीत एकतर यशस्वी करतो, नाही तर मग मागे ठेवतो. तडजोड न करण्याची वृत्ती काही बाबतीत चांगली, तशी काही बाबतीत ती वाईटही ठरते. याचा मध्य साधनं त्यांच्या तत्वात बसत नाही. यानंतर गोड खाऊ लोक यांचं मला विशेष आकर्षण वाटतं. गोड खाण्यामध्ये सुद्धा तीन कॅटेगरीज असतात. कमी गोड खाणारे, जास्त गोड खाणारे आणि मिठ्ठ गोड खाणारे. त्यातल्या तिसऱ्या कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर असे लोक गोड खाण्यासाठी काहीही निमित्त शोधून काढतात. थोडक्यात, समाधान मानणारे ते नाहीत. त्यांना गोड पदार्थ आनंद घेत खायला फार आवडतं. हाच गोडवा त्यांच्या स्वभावातही उतरतो. ते जिथे जातील तिथे आपल्या स्वभावाची साखर पेरत असतात. मात्र अशा लोकांना अति गोड खाण्याच्या सवयीमुळे कमी वयात मधुमेहाशी सामना करावा लागतो. मी तर अशी लोक पाहिली आहेत की जे त्या मधुमेहाला सुद्धा जुमानत नाही. त्यांची गोड खाण्याची आवड पहिले, नंतर सगळं. यानंतरची खाण्याची पद्धत जी आपल्या सगळ्यांमध्ये एक दोन जणांना तर असतेच असते, तिखट खाऊ लोक. काही लोक गाजर खावं तितक्या सहजपणे मिरच्या खातात. त्यांना सगळे पदार्थ हे जळजळीत, मसालेदार, तिखट असणारे आवडतात. जेवणात तिखट पदार्थ नसेल तर एक घासही त्यांच्या घशाखाली उतरत नाही. असे लोक एक वेळ तेल, तिखट, मीठ पोळीशी लावून खातील, पण साध्या भाजी किंवा कोशिंबिरीकडे ढुंकूनही बघणार नाही. या लोकांचे स्वभावही तिखट असतात. एक घाव दोन तुकडे करणारे, पण ते जीवनाचा आस्वाद घेत जगतात. मिळमिळीत जेवण जसं त्यांना आवडत नाही, तसे मिळमिळीत जगणंही त्यांना आवडत नाही आणि मिळमिळीत लोकसुद्धा यांना आवडत नाही. कामाच्या बाबतीत सुद्धा ही लोक प्रामाणिक आणि हातात घेतलेलं काम पूर्ण करणारे असतात. आता यानंतरची आणि शेवटची खाण्याची पद्धत म्हणजे सात्विक आहार खाणारी लोक किंवा सात्विक आहार करणारी काही लोक अगदी साधे पदार्थही चवीने खातात. जे मिळेल ते गोड मानतात. जेवणात काहीही कमी जास्त झालं तरी तक्रार करणं त्यांच्या स्वभावातच नसतं. अशी लोक कुठल्याही ठिकाणी पटकन सामावून जातात. तडजोडीची वृत्ती त्यांना समाधानी ठेवते. खडतर आयुष्याचा अनुभव पाठीशी असलेले ते कधीच अन्नाला नावं ठेवत नाहीत. जे दोन घास मिळतील ते देवाचा प्रसाद समजून ग्रहण करतात. अशा लोकांना आरोग्याच्या फार तक्रारी नसतात. तेव्हा मंडळी, आहे का तुमच्याही पाहण्यात अशी माणसं, त्यांचे असे स्वभाव? तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.